नाशिक सीबीएस सिग्नल जवळ रात्रीच्या सुमारास बस आणि रिक्षाचा भीषण अपघात. बस चालकाने रिक्षाला धडक देताच रिक्षा जागेवर पलटी. या अपघातात रिक्षा चालक जखमी. रात्री 10:30 ते 11 सुमारास गडकरी चौकामधून नंदुरबार कडून नाशिक सीबीएस जवळ असलेल्या बस स्टँड कडे जाणारी बस क्रमांक MH20BA4094 या बसने ठक्कर मार्केट कडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक MH15JA2843 या रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यामुळे रिक्षा जागेवर पलटी झाली. यात रिक्षा चालक जखमी झाला. रिक्षाला धडक देताच बस चालक हा घटनास्थळावरून फरार झाला. यावेळी अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांनी एकच गर्दी केली. मी ऍक्सिडेंट झालेला बघितला, गाडी इथं ऑन द वे होती, गर्दी जमा होती म्हणून कशाबद्दल कोणाची गाडी म्हणून मी थांबलो. रिक्षावाल्याला खूप लागलेले साहेब, त्याची रिक्षा साहेब लोकांनी पोलीस लोकांनी बाजूला घ्यायला लावली. मदत मिळाली का? त्याला मदत मिळाली नाही अजून. पूर्ण रक्त सांभाळ आहे तो इथं. आता त्याला सिव्हिलला पाठवलंय आम्ही सगळ्यांनी, कारण त्याचा जीव वाचणं गरजेचं आहे. आणि हे नाही हे महत्वाचं आहे. पहिले आता बसचा ड्रायव्हर आला, त्या बसच्या ड्रायव्हरला कोणता नाही आहे ना, तो पण नाही, तो पण नाही. जखमी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाला नागरिकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. ठक्कर बाजाराजवळ असलेल्या सिग्नलवर वळणावर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही बस ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.